असं नाहीये का तसं नाही, कारण की आपण ज्या इथे आहोत जर गेले तर मला समजत मी नुसता गल्ला घेतला, पण इथे तोडायला नसला तर मी देऊ. आजपर्यंत आपण महिला जर पाहिल्या तर नेहमीच त्या भाजी विकताना एखाद्या वडापावची गाडी चालवताना पाहिला, पण आपण जे आहोत ते आता उरण तालुक्यातल्या जासई मध्ये आहोत, ज्या ठिकाणी एक महिला जी खाटिक्काचा धंदा करते हीच ती महिला आहे. ही गेल्या 22 वर्षापासून ही महिला खाटिक म्हणून काम करते. अगदी मटण म्हणजे बकरा कापण्यापासून मटण विकण्यापर्यंत हा सगळा धंदा ही महिला करते. नेमके काय कारण झालं आणि त्या महिला नेमकी का या धंद्यामध्ये पडला त्याच्याचकडनं जाणून घेऊया. काही काय एकंदर सांगाल, हा वेगळा धंदा नेमकी का निवडला? हा वेगळा धंदा म्हणजे आमच्या सासऱ्याचपासून हा धंदा आहे. आम्ही कधी भाजीचा वगैरे धंदा असं केलं नाही. आता हा धंदा असल्यामुळे मिस्टर एकटे करतील या धंद्याला 4-5 माणसाची गरज आहे. 2 नवरा बायको काय करू शकतो? जे मुलं जर मिस्टर बाजारला गेले तर मग हा धंदा कोण करील? म्हणून मी हा शिकून घेतला. त्याच्यामुळे बोटं पण तोडली, बोटं पण कापली, पण तरीसुद्धा शिकला हिंमत आलेली नाही, कारण पोटाला भूक लागलेली आहे आणि पोरांचं एज्युकेशन आहे सर्व बघणं. त्याच्यामुळं मी हा धंदा व्यवसाय म्हणजे आवजून शिकले, स्वतःहून शिकले आणि स्वतःहून करायला. आता एका धंद्यावर पुढं होत नाही म्हणून मी माझा स्वतःचा वेगळा धंदा करत मेने व्यवसाय करते आणि तुमचे मालक स्वतःचा व्यवसाय करते आणि दोन्ही मिळून पोरांचं आमचं एज्युकेशन पण कम्प्लीट म्हणजे होत चाललं आहे. आणि आता पुढची पिढी आहे, आता लग्न जे ते आपण नेहमी बघितलं की सगळ्या बहुतेक महिला या भाजीचा धंदा स्वीकारणार, एखाद्या वडापावची गाडी लागतात. तुम्ही हा धंदा करताना कुठे काही असं वेगळ्या अडचणी आल्या? वेगळ्या अडचणी म्हणजे याच्यामध्ये भरपूर मला अडचणी आल्या. म्हणजे बोलतात ना रक्ताचे अश्रू पडलेले आहेत माझे. एक वेळेला असं वाटलं का मी करणार पण नाही, पण नाही केलं तर मग जेवणार काय आणि खाणार काय? आणि आपली पुढे आपली पोरं पण आहेत ना, मग कसं जावं? याच्यासाठी माणसांची खूप तकलीफ आहे. माणसं भेटत नाही टायमावर, माणसानं खूप धावायला लागतं बघायला. टायमावर धंदा जोरात आला, आपला कुठला सण आला तर माणसांची किमती वाढतात. 2-3 हजार रुपये मागतात टायमावर. आज आपल्यानंच भेटणार नाही, एवढे पैसे त्यांना कुठून द्यायचे? त्या मुले बोलतात ना रात्र झोप येत नाही. कुठे बघू, उरणला जाऊ का दुसरीकडे जाऊ का गावाला यांना फोन करू, बाबा या रे या, तुम्हाला खर्चाला पैसे पाठवतो पण या. एवढा त्रास घ्यायला लागतो याच्यामध्ये आणि एवढा त्रास घेऊन पण सकाळी आपल्याला ऐकून दे याच्यासारखी हिंमत करून उभा राहायला लागतो आणि मटण तोडण्यासाठी, आणि नाही आलं तर मग स्वतःच मरायला लागतो. एवढा त्रास आहे धंदा. मग काय दुखलं आणि दुखलं इथं दिवसभर धंदा करायचा, दुखलं दुखलं सांगितलं इंजेक्शन लागत काय करायचं कोणाला सांगायचं? मजबूरी ते भरपूर काय बोलून काय आमली रोजीत तशीच सांगायचं. या महिला बघितल्या ज्या 22 वर्ष जवळजवळ हा संपूर्ण धंदा होता, हाताची बोटं सुद्धा तुटली, अगदी रक्त सुद्धा गेलं. आणि जसं आपण प्रत्येक धंद्यामध्ये पाहिलं, प्रत्येक व्यक्तीच्या नजरा ज्या आहेत, ही महिला म्हटल्यानंतर जशा वेगळ्या नजरा येतात तशा नजरा या महिलेला सुद्धा सामोरं जावं लागेल. पण त्यातूनही कुठे मागे न हटता ही नारी आपल्या पतीच्या बळावरती हा संपूर्ण धंदा करते आणि एक नारी शक्तीचा आदर्श समाजापुढे आणून घेते.